अमनेर तालुक्यातील ताजा बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनोद चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील नेरीदिगर येथे वाढत्या पाणी टंचाई विरोधात नागरिकांच्या वतीने हंडा मोर्चा काढण्यात आला। नेरीदिगर गावचा वर्षानुवर्षांपासून चालत असलेला पाणी प्रश्न काही केल्या मार्गी लागत नसून वारंवार तक्रारी देऊन सुद्धा ग्रामपंचायत प्रशासन नागरिकांच्या तक्रारींना केराची टोपली दाखवत असल्याने आज अखेर संतप्त नागरिकांनी ग्रामपंचायतीवर हंडा मोर्चा काढत संताप व्यक्त केला। नागरिकांचा संताप अनावर झाल्याने यावेळी सत्ताधारी आणि नागरिकांमध्ये चांगलीच खडाजंगी पाहायला मिळाली। याबद्दल सरपंच, उपसरपंच, ग्रामविस्तार अधिकारी यांना विचारणा केली असता जलजीवन मिशन योजनेअंतर्गत 2,37,00,000 रुपयांच्या पाण्याच्या पाईपलाईनचे काम सुरू असून ते आता पूर्णत्वास आले आहे, त्यामुळे आता येत्या महिनाभरात नागरिकांना सुरळीत पाणी पुरवठा होणार असल्याचे आश्वासन त्यांनी याप्रसंगी नागरिकांना दिले आहे। ग्रामपंचायत वाले काहीच नाही बघा रे,
धंदा करना पडतं कामाचा. त्या दाराची भाषा त्या बाईल शोभताय का? सत्ता असल्यामुळे काही पण बोलू शकता का ते? कोणी लोक कसे काय खपवून घेतील? इथे गावामध्ये राजकारण नकोय. सत्ताधाऱ्यांनी त्यांच्या त्यांच्या खुर्चीवर बसून याच भाषा बोलायला नाही पाहिजे. आम्हा नाही मिळायला पाहिजे. खुर्ची असली म्हणून कोणाला काही पण बोलू शकतील का? एक भाषा आम्ही खपवून घेतल्या जाणार नाही. या गोष्टीची त्या बाई सरपंचाच्या बायकोने दखल घ्यावी ही माझी कडकडीची विनंती आहे. काल जेबीएन महाराष्ट्र न्यूज चॅनलवरती जे आपण वृत्त प्रकाशित केलेलं होतं त्या अनुषंगाने आज नेरीदिगर येथील ग्रामस्थांनी ग्रामपंचायतवरती हंडा मोर्चा आणलेला होता. या ठिकाणी अक्षरशः त्यांनी मडकं फोडलेले आहेत व ढोल देखील या ठिकाणी वाजवलेला आहे. ग्रामपंचायत प्रशासनाला त्यांनी जागे करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे आणि या ठिकाणी आपण बघू शकतोय की मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस बंदोबस्त देखील आहे व जे लोक पाण्याच्या समस्येपासून ज्यांना जी अडचण होत आहे पाण्याची समस्याची भेडसावत आहे ती पाणी आमच्या घरापर्यंत पोहोचेल कसं या संदर्भामध्ये त्यांची आली वारंवार ती प्रशासनाला मागणी आहे व ती पाणी योजना आमच्यापर्यंत पोचवावी ही त्यांची मागणी आहे. जे तत्कालीन ग्रामपंचायत सदस्य आहेत तर आपण त्यांच्याकडनं जी व्यथा आहे पाण्याच्या संदर्भातली ती आपण जाणून घेणार आहोत. आम्ही आज हंडा मोर्चा काढला होता ग्रामपंचायतीवरती. आम्ही वेळोवेळी सरपंच उपसरपंचांना पाणी टंचाईबाबत सांगत आलो की उपाययोजना काय करायला पाहिजे पण त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं. आमच्या गावातील राजू पाटील यांची 10 इंची पाईपलाईन धरणावून झालेली आहे. त्या पाईपलाईनचं पाणी तोडायला आम्ही यांना 2 महिन्या अगोदर सांगितलं होतं तरी त्यांनी काही लोकांनी सांगितल्यानंतर त्या पाईपलाईनचं पाणी जोडलं नाही. त्यामुळे गावातील सर्व लहान बाळांपासून तर वयोवृद्धांपर्यंत पाण्याची वणवण लोकांना जाणवते आणि जवळपास 1.5 ते 2 महिन्यापासून 20 ते 25 दिवसानंतर गावामध्ये पाणी येत आहे आणि पाणीची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. तर या संदर्भात नेमकं किती दिवसापासून ही समस्या आपल्याला भेडसावते आहे आणि किती दिवसाआड पाण्याचा हा पुरवठा केला जातो आहे? 2 महिन्यापासून ही पाणी समस्या आम्हाला भेडसावत आहे आणि आता तर आमच्या जे वॉटर सप्लाय जी विहीर आहे त्याच्यामध्ये काही पाणी नाही आहे आणि त्यांनी तात्पुरती पंचायत समितीकडनं अधिग्रहण झालेलं नाही का? आतापर्यंत आम्ही फक्त 2 विहिरींचं अधिग्रहण ग्रामपंचायततर्फे तहसीलदारांना निवेदन दिलं होतं, बीडीओंना निवेदन दिलं होतं यांनी, पण त्यांनी ते निवेदन नाकारलं कारण अधिकृत आपले ऑलरेडी 1 किंवा 2 विहीर 1 विहीर आणि 1 बोर्ड अक्वायर केलेले आहे. परंतु पाण्याची क्षमता कमी असल्यामुळे त्यांना पण पाणी नाही. वास्तविक केटी बांध आपल्या वाघुळ नदीला लागूनच आहे. केटी बांधला जर यांनी अडवला असता आम्ही ऑक्टोबर महिन्यामध्ये सूचित केलं होतं आम्ही 5 सदस्यांनी की त्यामध्ये पाणी अडवा पाट्या टाकून सर किमान ते पाणी अडवलं असतं तर आज ही भीषण परिस्थिती जाणवली नसती. पाण्याचा उच्चांक जमिनीमध्ये घटला नसता आणि तसेच आपल्याला बाहेरून टँकर वगैरे मागावे लागले नसते. आज जरी सुप्रीमकडनं आपण टँकर मागवतोय पण सुप्रीमकडनं टँकर मागवण्याची भूमिका आम्ही मागच्या 5 महिन्यापूर्वीच सरपंच उपसरपंचांना मांडलेली होती. परंतु एकमेव विरोधाचं राजकारण म्हणून यांनी दुर्लक्ष केलं. विषय असं नेमकं कशा पद्धतीने या ठिकाणी विरोधाचं राजकारण केलं जातं आपलं असं म्हणणं आहे? आज गावात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 5 सदस्य आहेत, भारतीय जनता पार्टीचे 8 सदस्य निवडून आलेले आहेत. आज जर बघितलं असं सरपंच उपसरपंच हे अर्ध्या गावाच्या पलीकडे लातात नाल्याचा वरचा भाग. आजतापर्यंत इतिहासामध्ये नोंद करण्यासारखा विषय आहे. 2 ते 2.5 वर्ष आम्हाला निवडून झाले. 2.5 वर्षाच्या कालावधीमध्ये गावामध्ये एकही काम ग्रामविकास निधीमधनं झालेलं नाही किंवा पंडित आयोगमधनं झालेलं नाही. सर्व कामं तिकडे झाले. माझे कामं मंजूर झालेले इस्टिमेट लेडी आहे परंतु वर्क ऑर्डर समोर मिस्त्रीला देत नाही का? तर त्यांच्या हिशोबाचा मिस्त्री त्यांना भेटत नाही का? इतक्या खालच्या तलाला जाऊन 3% घ्यायचं काम करायचं? या ठिकाणी पाण्याच्या समस्येसहज इतरही गोष्टींवरती त्यांनी लक्ष वेधलेलं आहे आणि जे ग्रामपंचायतमधनं जो कामांना जी गती पाहिजे होती ती गती मिळत नाही आहे आणि सगळी कामं ही रखडलेली आहे असा देखील त्यांनी या ठिकाणी आपल्याशी बोलताना त्या ग्रामपंचायत प्रशासनावरती आरोप केलेला आहे. वरती जो मोर्चा आणण्यात आलेला होता आणि त्या मोर्चाच्या संदर्भातली जी प्रतिक्रिया आहे ती प्रतिक्रिया आपण जे विस्तार अधिकारी आहे आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत की नेमका मोर्चा कशासाठी आला होता आणि ही पाण्याची जी समस्या आहे ही किती दिवसापासून भेडसावती आहे. मी ग्रामविकास अधिकारी DF जाधव. मी गेल्या 8 महिन्यापासून इथे रुजू आहे कामावर. नेरी गावाला पाणी टंचाई ही गेल्या 17-18 वर्षापासून आहे. भर पावसाळ्यातसुद्धा दर 8 दिवसाला पाणी येते आणि त्यातल्या त्यात यावर्षी काय झालं पावसाळा या भागात तरी कमी पडला त्याच्यामुळे विहिरी लवकर कोरड्या झाल्या. कोरड्या झाल्यानंतर आम्ही लगेच कारवाई केली. एक
शेख रफीक शेख नूर मोहम्मद यांची वीर अधिग्रहण केली, ते शेजारी अजून एक वीर आहे कस्तुराबाई रामदास नावकर ती पण अधिग्रहण केली, त्यानंतर एक आमचे मेंबर आहे तुषार भाऊ त्यांची ट्यूबवेल गुरांच्या गुराढोरासाठी त्यांनी पण दिली, ती तिथे कुणामध्ये पाणी राहते आणि इथे पी व्ही सी हे सर्व जे काही आपण अधिग्रहण केलेलं आहे तर यातनं पाणी पुरवठा हा होत नाही असं त्यांचं म्हणणं आहे, तर यावर काय म्हणणार? हां, तर मग ते फक्त भूगर्भात पाणी नसल्यामुळे जी विहीर आहे मोहम्मद झारेची ही चालते फक्त 1.5 घंटा 24 घंट्यामध्ये, आणि जी ते शेजारची विहीर आहे कस्तुराबाईची नावकर यांची ती चालते फक्त 1.25 घंटा 24 घंट्यामध्ये, आणि गावाची जी मूळ विहीर आहे ती फक्त चालते 1.5 घंटा. त्याच्यानंतर एक सुप्रीम फॅक्टरी आहे इथे, त्यांना मी एक निवेदन देऊ, त्यांना विनंती करून तिथून पाणी आणलं. 8 तारखेपासून दररोज गावाच्या मूळ विहिरीमध्ये 4 ते 5 टँकर पडत आहे, ते तिथे पडून गावाला पाणीपुरवठा होतो आहे. 17 हजार लिटरचे पाणी आहे ती. 17 हजार लिटरची टाकी एकूण आपण आता एकंदरीत ही पाण्याची जी टंचाई भासवते तेव्हापासून तुम्ही किती दिवस झाले की किती दिवसाआड नागरिकांना पाणी पुरवठा करताय? तसं तर गावात दर 17-18 दिवसापर्यंत पाणीपुरवठा होतो, पण आता जसं पाण्याची आवकच कमी झाल्यामुळे ते दिवसात वाढ झालेली आहे, पण त्यासाठी आता सुप्रीमचं पाणी आणलेलं आहे, तर आता साधारण हे जर पाणी दररोज 5-5 टँकर आले तर 8 दिवसात गावाला पाणी होईल. पंचायत समितीकडनं आपण अजून प्रस्ताव हे करू शकत नव्हते का? अधिकृत 5-1 टँकर वाढवू शकत नव्हते का? कारण की अशा बऱ्याचशा तक्रारी आलेल्या आहेत की ज्या काही योजना आपण राबवलेल्या आहेत त्या कागदावरती आहेत असं नागरिकांचं म्हणणं आहे. नाही, कागदावर एकही योजना नाही आहे, योजना प्रत्यक्षात आहे. तरी साधारणतः ही जी समस्या आहे पाण्याची भेडसवणारी, तर ही समस्या कधीपर्यंत सुटेल असं आपल्याला वाटतंय? आपल्या गावाला जलजीवन मिशन अंतर्गत 2,37,00,000 रुपयाची योजना सुरू आहे. त्या योजनेची जी मुख्य पाईपलाईन आहे ती आम्ही आमच्या जुन्या टाकेपर्यंत आणलेली आहे. फक्त 70% काम पूर्ण आहे, आणि प्रॉब्लम एवढाच आहे फक्त की एअरवॉल त्याला बसवायची बाकी आहे, ते सुरू होऊन दे. म्हणजे येत्या 15 दिवसामध्ये इथल्या सर्व नागरिकांना पाणी मिळण्याची शक्यता आहे, दाट शक्यता आहे असं आपल्या मते वाटतंय. यानंतर आपल्या सोबत आहेत या गावचे सरपंच, तर जी काही ही पाण्याची समस्या आहे आणि जे राजकीय द्वेषातनं ह्या ठिकाणी केलं जात आहे असे नागरिकांचे आरोप आहेत, तर याबद्दलचं आपण प्रतिक्रिया त्यांच्याकडनं घेणार आहोत. लोकांचं असं म्हणणं आहे की ह्या ठिकाणी राष्ट्रवादीची 5 सदस्य आहेत, त्यांच्या ज्या विहिरी आहेत त्या अधिग्रहण केल्या जात नाही आणि केल्या जात नाही आहे अशा प्रकारचा त्यांचा आरोप आहे, तर याबद्दल आपण काय म्हणणार? राष्ट्रवादीचा आम्ही पहिली गोष्ट तर आम्ही पक्षपाताने आम्ही गावासाठी काम करतो, गावासाठी करतो आम्ही पक्षपाताने, राजकारण झालं संपलं आमचा विषय तिथे. हां, तुम्ही म्हणताय की लोकांचं असं असं बोलणं आहे, तर आम्ही आमचं एक तुषार भांगाडे म्हणून आहे, त्यांची एक ट्यूबवेल आहे, ते राष्ट्रवादीचे निवडून आलेले, तर त्यांची आपण ट्यूबवेल घेतलेली आहे आणि ते आता हौदामध्ये पाणी चालू आहे त्यांच्यावर. त्याचबरोबर आपल्यासोबत अजून उपसरपंच आहेत, तर ते देखील त्यांची प्रतिक्रिया या ठिकाणी देतील. काय नेमकं ह्या मोर्चा संदर्भात आपण काय म्हणणार? मोर्चा संदर्भात म्हणायचं म्हटलं तर थोडं पाणी लेट झालं, पण आम्ही पाणी पुरवण्याचं काम करतो आहे आणि प्रामाणिकपणे करत आहे, आणि समोरच्या ज्या लोकांनी जे आमच्यावर हे घेतले आक्षेप घेतले त्या ते म्हणजे चुकीचे तर नाहीच म्हणलं जाणार, पण असं हां की पाणी त्यांना पण माहीत आहे की पाणी 15 दिवसात येणार आहे. गेल्या अनेक वर्षापासून ही पाण्याची समस्या आहे नेरी गावामध्ये, परंतु जवळजवळ माझ्या माहितीनुसार की या अगोदर 7 ते 8 वर्षापूर्वी JBN महाराष्ट्र न्यूज चॅनलनेच इथल्या पाण्याची समस्या मांडलेली होती, त्यानंतर इथे काहीतरी टाकीवरती कामकाज करण्यात आलं आणि पुन्हा त्यानंतर अजून गावाचा म्हणजे लोकसंख्या वाढली आणि लोकसंख्या वाढल्यामुळे पुन्हा ती पाण्याची समस्या भेडसावते. आणि अजून त्याच नागरिकांचं असंही म्हणणं आहे की राजकीय द्वेष केला जातो आहे, तर याबद्दल काही राजकारण वगैरे केलं जातं आहे का आपल्या? नाही, राजकारण तर काही केलं जात नाही आहे. आता तुषार भंगाळे म्हणून राष्ट्रवादीकडून निवडून आलेले आहेत, आम्ही त्यांना स्वतःहून फोन करून सांगितलं की तुम्ही गुरांसाठी पाणी जोडून द्या, आणि रायला विषय समोरचे राजू पाटील होते त्यांना पण आम्ही सांगितलं होतं, कारण काही तांत्रिक अडचणीमुळे ना आम्हाला वेळ लागला, आणि आता पण मी तेच सांगितलं की आम्ही जोडू, पण त्या अडचणी असतात काही. हां हां, आणि ते जे पाणी आहे ते डायरेक्ट नदीमधलं आहे आणि धरणामधलं आहे, आता सुप्रीम जे देत आहे ते आपल्याला फिल्टर पाणी देते,
तर धरणातलं पाणी असल्यामुळे गावात काही लागण झाली का याची जबाबदारी कोण घेणार आहे? गावात पाण्याची टंचाई आहे हे सर्व गाव मान्य करत आहे आणि ग्रामपंचायत बॉडीकडून तसेच ज्यांच्याकडून चुकी झाली त्यांच्याकडून मी गावाचे क्षमा मागतो. फक्त विषय असा आहे की गावात जे जल पाण्याची पाईपलाईन येते धरणावरून तिचं काम आजपर्यंत 70% पूर्ण झालेलं आहे. गावात राजकारणाचा काही विषय नाही. पाणी कोणत्याही पक्षाच्या माणसाने दिलं ते गावासाठी वापरलं जाईल. पहिल्यांदा राष्ट्रवादीचे तुषार भंगाडे म्हणून मेंबर आहे त्यांनी त्यांची स्वतःच्या बोरमधून पाणी दिलेलं होतं. त्याच्यानंतर त्या पाण्याची आवक कमी झाली ते बोरचं पाणी संपून गेलं. आता राजू पाटील नावाचे जे व्यक्ती आहे राष्ट्रवादीचे ते पाणी द्यायला तयार आहे पण ते पाणी आणून सण गावाला पाणी पुरवठा करणार हे पाणी फिल्टर नाही. त्याच्यामुळे ग्रामपंचायत बॉडी तिच्यावर लक्ष घालते की हे डायरेक्ट जर पाणी गावाला पाजलं तर तिच्यामुळे जर साथीचा रोग काही पसरला तर त्याला अजून ग्रामपंचायतला जिम्मेदार राहिला आहे. त्याच्यामुळे लवकरात लवकर तीच पाईपलाईन ज्या पाईपलाईनला आपला निधी मिळाला आहे तीच पाईपलाईन लवकरात लवकर कशी मंजूर म्हणजे मंजूर झालेली हे काम 70% पूर्ण झालेलं आहे. फक्त प्रेशर व्हॉल मिळाल्यानंतर तिचं ते गावासाठी वापरण्यात काही प्रॉब्लेम राहणार नाही. फक्त मी तर आता बघितलं आपण की सगळं सरपंच उपसरपंच त्याचबरोबर जे नागरिक होते ज्या नागरिकांची मागणी होती की आम्हाला पाणी पुरवठा सुरळीत झाला पाहिजे पितांबर भावसार जे आरोग्यदूत म्हणून काम बघतात तर आपण त्यांच्या देखील या ठिकाणी प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी जेबीएन महाराष्ट्राचं ठिकाणी स्वागत करतो. आणि सर्वात महत्त्वाचं नेरीदिगरची जी पाणी टंचाई संदर्भात जी काही आज मोर्चा आला होता तर मोर्चा करण्याचं या ठिकाणी पूर्ण गावातील जनतेला माहिती आहे की माननीय आमदार गिरीश भाऊंच्या माध्यमातून या गावातली पाणी पुरवठा पाण्या प्रश्नाचा हा जवळजवळ 25-30 वर्षापासून हा पाणी प्रश्न आहे. दरवर्षी या पाणी प्रश्न हा भेडसावत असतो उन्हाळ्यामध्ये पण या तरीसुद्धा गिरीश भाऊंच्या माध्यमातून आम्ही मागील वर्षी त्या ठिकाणी 2.25 कोटी रुपयाची पाणी जलजीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजना नेरीदिगर गावासाठी मंजूर करण्यात आलेली आहे. तिचं जवळजवळ 80% काम हे फक्त 4 महिन्यामध्ये पूर्ण झालेलं आहे आणि व्हॉलची ऑर्डर दिलेली असल्यामुळे आणि DP आणि कनेक्शन चालू असल्यामुळे फक्त या 1-1.5 महिन्यामध्ये सर्व ही पाणी पुरवठा योजना जी नेरी गावाचा 25-30 वर्षापासूनचा जो पाणी प्रश्न होता हा कायमचा सोडण्याचा प्रामाणिक प्रयत्न भारतीय जनता पार्टीच्या ग्रामपंचायत सदस्य सरपंच व माननीय आमदार गिरीश भाऊंच्या माध्यमातून या ठिकाणी सोडवलेला आहे. एक तर फक्त जी मागील 5-10-15 वर्षापासून 7 गावाची पाणी पुरवठा योजना ही वाघूर धरणावर होती अनेक 7 गावांचं एकत्रित पाणी पुरवठा योजनामुळे असल्यामुळे प्रत्येक गावाने वीज बिल ती थकबाकी असल्यामुळे प्रत्येक गावाने स्वतंत्र पाणी पुरवठा योजना करून घेतल्यामुळे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वीज बिल थकबाकी ही पूर्ण 7 गावांमुळे झालेली होती. ती 7 गावांची पुनर्पुरवठा वीज पुरवठा या ठिकाणी ग्रामपंचायतकडनं भरणं अशक्य होतं त्यामुळे ती गावाची जी 7 गाव पाणी पुरवठा योजना होती ती मागच्या वर्षापासून बंद पडली होती. ह्या वर्षामध्ये आम्ही जवळजवळ फक्त या नेरीदिगर गावातला सर्वात महत्त्वाचा प्रश्न हा पाणी प्रश्न होता याला कायमचा सोडवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न या ठिकाणी करण्याचा 100% कायमस्वरूपी करण्यात येत आहे. फक्त नागरिकांना 1-1.5 महिन्याचा त्रास आहे नंतर कायमस्वरूपी हा पाणी प्रश्न हा नेरीदिगरचा कायम मिटेल असा मला विश्वास आहे. तरी त्याप्रमाणे कोणीही या पाण्या गावाच्या पाण्यासाठी आणि कोणीही राजकारण करू नये. विशेष म्हणजे हा एक पाणी हा प्रश्न हा एक सामाजिक प्रश्न आहे. याच्यामध्ये कोणीही राजकीय कोणाचं बालकांनी लोकांना माहिती आहे विरोधी पक्षांना वालांना सुद्धा माहिती आहे की रात्रंदिवस त्या ठिकाणी ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच स्वतः पाईपलाईनच्या ठिकाणी उभे होते त्यांनीसुद्धा माहिती सर्व पाईपलाईन झालेली आहे. सगळ्यात मध्ये विशेष म्हणजे नेरीदिगर या गावाची सर्व्या कमी दिवसात पाणी पुरवठा योजना ही पूर्णत्वाकडे जाणार आहे हे नेरीदिगरच्या याच्यासाठी भूषणावा आहे आणि याचा हा कायमचा प्रश्न सुटणार आहे. त्यामुळे 1-1.5 महिना गावातील लोकांना त्रास आहे आणि तरीसुद्धा ग्रामपंचायतच्या माध्यमातून टँकरच्या माध्यमातून सुप्रीमच्या माध्यमातून कोणाच्या विहिरीवरनं प्रामाणिकपणे ग्रामपंचायतच्या वतीनं टँकरसुद्धा या ठिकाणी विहिरीत टाकून त्या ठिकाणी गावाचा प्रामाणिक प्रयत्न त्या ठिकाणी पाणी देण्याचा ग्रामपंचायत करत आहे. त्याबद्दल मी गावातील लोकांच्या त्या ठिकाणी पाण्याची जी काही अडचण आहे त्याबद्दल मी क्षमा मागतो की त्यामुळे त्यांना पाण्याचा प्रश्न निकाली लागेल 2 महिन्यामध्ये. अशा सर्व प्रकारच्या प्रतिक्रिया आज आपण नेरीदिगर या ठिकाणी आलेल्या हंडा मोर्चा आणि त्याचबरोबर ग्रामपंचायत प्रशासन सरपंच उपसरपंच सदस्य यांच्या सर्वांच्या समस्या आपण जाणून घेतलेल्या आहेत. कॅमेरामन सुप्रू जाधवसह मी किरण सोनवणे JBN महाराष्ट्र न्यूज जामनेर. या बातमी इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका.
आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.